शिवसेना फुटल्याचा खरा फायदा झाला तो भाजपला ते सत्तेत आले नाही खरा फायदा तर राष्ट्रवादीला झाला वोट शेअर करावा लागणारा एक प्रादेशिक पक्ष कमकुवत झाला नाही शिवसेना फुटल्याचा खरा फायदा झाला तो बॅकफुटवरच्या नेत्यांना दानवे अंधारे गीते अशा नेत्यांना हे नेते फ्रंट आले फुट शिवसेना फुटल्याचा फायदा होणाऱ्यांमध्ये लाभार्थी अनेक आहेत पण मुख्य लाभार्थी आहे एमआयएम म्हणायला एम आय एम हा मुस्लिम वोट बँक पदरात घेणारा पक्ष तुलनेत अगदी छोटा पक्ष पण याच पक्षाला शिवसेनेच्या आजच्या अवस्थेचा मोठा फायदा होताना दिसतोय अगदी दोन तीन दिवसांपूर्वी एम आय महाराष्ट्रातले खासदार इम्तियाज जलील यांनी तर शिवसेनेचे दोन नवे चार गट होऊ देत हीच आमची प्रार्थना असल्याचं वक्तव्य केलंय त्यांनी जाहीरपणे कबुलीच दिलीय की शिवसेनेच्या या फुटीचा सगळ्यात जास्त फायदा आम्हालाच होणार आहे पण खरंच हे शक्य आहे का हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणात भाषण म्हणून असे दावे केले जात आहेत की यामागे खरंच काही आधार आहे तेच या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय भिडू दोन हजार चौदा साली पहिल्यांदा एम आय एमने महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन जागा जिंकत एंट्री केली या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी चारही पक्ष वेगवेगळे लढले होते चारही पक्षांमध्ये मतांची विभागणी झाली होती आणि याचाच फायदा अनेक लहान मोठ्या पक्षांना झाला यातलाच प्रमुख पक्ष होता एम आय एम चौदा साली छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातनं इम्तियाज जलील तर मुंबईच्या भायखळ्यातनं वारिस पठाण हे विजयी झाले होते आता भायखळ्याबाबत बोलायचं झालं तर चौदा साली ते भाजपकडनं मधु चव्हाण उर्फ दादा निवडणुकीच्या रिंगणात होते काँग्रेसकडून मधु चव्हाण उर्फ अण्णा हे निवडणुकीच्या रिंगणात होते तसेच एम आय कडून वारिस पठाण आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावरती अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी या मैदानात होत्या असा हा चौरंगी सामना भायखळ्यात रंगलेला या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा भाजपच्या मधु चव्हाणांना मिळाली काँग्रेसच्या मधु चव्हाणांना बावीस हजार चार मतं मिळाली शिवसेनेच्या पाठिंब्यावर असणाऱ्या गीता गवळींना वीस हजार आठशे एक्केचाळीस तर एम आय एमच्या पठाण यांना पंचवीस हजार तीनशे दहा मतं मिळाली अवघ्या तेराशे पासष्ट मतांच्या फरकानं एम आय पठाण हे आमदार म्हणून निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुका मात्र शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढल्या तेव्हा सेनेमार्फत यामिनी जाधव यांना तिकीट देण्यात आलं शिवसेना आणि भाजपच्या मतदारांमध्ये झालेली फूट ही रोखली गेली आणि सुमारे वीस हजार मतांच्या फरकाने यामिनी जाधवांचा विजय झाला आता इथं यामिनी जाधव एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत याचाच अर्थ पुढच्या निवडणुकीत यामिनी जाधव या शिंदेंच्या शिवसेनेतनं निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडनं उमेदवार देण्यात आला तर पुन्हा एकदा मतविभागणी होणार आहे हे स्पष्ट आहे आणि अशा वेळी एम आय एम ला आपली गेलेली ही जागा पुन्हा भरून काढता येऊ शकते आता असंच चित्र छत्रपती संभाजीनगर बाबत इथून दोन हजार चौदा साली इम्तियाज जलील आमदार म्हणून निवडून आले होते त्यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आणि भाजपचे किशन चंद तनवाणी हे उमेदवार आहेत दोन हजार चौदा साली सेनेच्या प्रदीप जयस्वाल यांना एक्केचाळीस हजार आठशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली तर भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना चाळीस हजार सातशे सत्तर मतं मिळाली याच वेळी एम आय एमच्या इमतियाज जलील यांना एकसष्ट हजार आठशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यानं दोन्ही उमेदवारांना चाळीस चाळीस हजारांच्या दरम्यान मतं मिळाली पण एकोणीस सालच्या विधानसभेला जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले तेव्हा ही मतविभागणी टाळली गेली आणि शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांना सुमारे ब्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकावर एम आय चे नासिर सिद्दीकी राहिले त्यांनी साठ हजार मतं घेतली आता इथूनही शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल हे शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटानं जर आता उमेदवार दिला तर पुन्हा एकदा मतांची विभागणी होण्याची शक्यता पर्यायानं ही जागा देखील एम कडे परत येऊ शकते अर्थात दोन हजार चौदा साली निवडून आणलेल्या दोन्ही जागा पुन्हा निवडून आणण्याची शक्यता एम आय समोर निर्माण झाली हे झालं वजा झालेल्या दोन जागांचं आत्ताच्या निवडणुकीत जिंकलेल्या दोन जागांचं देखील पाहूयात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित लढले तरी सुद्धा एमआयएमचे दोन आमदार निवडून आले यातली पहिली जागा होती धुळे सेंट्रलची आणि दुसरी जागा होती मालेगाव सेंट्रलची धुळे सेंट्रलची जागा ही शिवसेनेकडे गेलेली शिवसेनेच्या तिकिटावर इथून हिलाल माळी उभा राहिले पण अपक्ष म्हणून राजवर्धन कदमबांडे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले भाजप कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार कदमबांडे यांचं काम केलं दुसरीकडं भाजपचे माजी नेते अनिल गोटे यांनी देखील निवडणूक लढवली यासोबतच एम आय एम मार्फत फारुख शहावर हे देखील मैदानात होतेच सेनेच्या माळी भाजपच्या अंतर्गत पाठिंब्यावरचे कदम बांडे भाजपचे माजी नेते अनिल गोटे अशा तिहेरी मतविभाजनाचा फायदा मिळाला तो एम आय एमच्या फारुख शहा यांना एम आय एमच्या फारुख शहानी सेहेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मतं घेतली दुसऱ्या क्रमांकावर भाजपचा अंतर्गत पाठिंबा असणारे राजवर्धन कदम बांडे होते त्यांनी त्रेचाळीस हजार तीनशे मतं घेतली तिसऱ्या क्रमांकावर अनिल गोटे होते ज्यांनी बेचाळीस हजार मतं घेतली शिवसेनेच्या हिलाल माळी हे चौथ्या क्रमांकावर राहिले त्यांना बावीस हजार इतकी मतं मिळाली एम आय एमच्या उमेदवाराच्या विरोधातल्या मतांची बेरीज केली तर ती तब्बल एक लाखांच्या वरती जाते पण सेहेचाळीस हजार मतं घेऊन इथनं एम आय एमचा उमेदवार निवडून आला आता इथले राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय शिवाय हिलाल माळी हे देखील ठाकरे गटातच आहेत या जागेवर आता भाजप देखील दावा करू शकतं इथला सामना देखील भाजप विरुद्ध ठाकरे गट किंवा शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा होऊ शकतो आणि या फायदा पुढच्या देखील एम आय एम निश्चितपणे होऊ शकतोय असं बोललं जात आहे धुळे सिटी नंतर नंबर लागतो तो मालेगाव सेंट्रलचा दोन हजार एकोणीस साली मालेगाव सेंट्रल मधून एम आय मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे निवडून आले होते यापूर्वी दोन हजार नऊ साली देखील तेच आमदार होते चौदा साली ही जागा राष्ट्रवादीकडे होती एकोणीसला मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे एम आय तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले अठ्ठ्यात्तर ते पंच्याण्णव पर्यंत या जागेवरून ज्येष्ठ नेते निहाल अहमद निवडून येत होते त्यानंतर ही जागा काँग्रेसकडे गेली सध्या एम आमदारांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत ही जागा आपल्याकडे घेतली चौदा साली ही जागा परत काँग्रेसकडे गेली आणि आता परत दोन हजार एकोणीसला त्यांनी ही जागा आपल्याकडे घेतली या जागेवर मतविभागणीचा परिणाम होताना दिसत नाही अर्थात पाच पैकी हीच एकमेव जागा उरते जिथे शिवसेना फुटीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम पडताना दिसत नाही म्हणजे चार विधानसभेच्या जागा तर प्रथम दर्शनी अशा दिसतात जिथे एम फायदाच होताना दिसतोय शिवाय खासदारकीची छत्रपती संभाजीनगरची जागा देखील येणाऱ्या निवडणुकीत एम आय एमला फायदा करून देईल असं चित्र दिसतंय छत्रपती संभाजीनगरच्या या जागेवर एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे निवडून येत होते मात्र दोन हजार एकोणीस साली सेनेचे चंद्रकांत खैरे एम आय इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हो, असा तिरंगी सामना रंगला हर्षवर्धन जाधव यांनी मराठा जातीचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली दोन हजार चौदा साली खैरेंना पाच लाख वीस हजार मतं मिळाली पण दोन हजार एकोणीस साली खैरेंना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार तर हर्षवर्धन जाधवांना दोन लाख एक्क्याऐंशी हजार मतं मिळाली दोन्ही मतांची हीच बेरीज सहा लाखांच्या वर जाते पण मतविभागणी झाल्यानं एमआयएमचे इम्तियाज जलील तीन लाख एकोणनव्वद हजार मतं घेत इथनं विजयी झाले यंदा सुद्धा खैरे ठाकरे गटासोबत राहिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरचं आजवरचं राजकारण पाहता भाजप अथवा शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा खैरेंच्या विरोधात उमेदवार हा दिला जाऊ शकतो त्यामुळे या लोकसभेला देखील मतविभागणी होणार आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे खासदारकीची ही जागा पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांच्या एम आय कडे आणि त्यांच्याकडेच जाऊ शकते असा अंदाज बांधला जातोय या तर थेट झालेल्या स्पर्धा या स्पर्धेत नेणाऱ्या निवडणुकांमध्ये एम आय किमान चार आमदार आणि एक खासदार निवडून येतील असं सांगितलं जात आहे याशिवाय अनेक ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना जर रंगला तर एम आय एम नवीन उमेदवार देऊन आपली ताकद वाढवतानाच दिसेल आणि म्हणूनच म्हणावं लागतं की शिवसेना फुटीचा खरा लाभार्थी तर एम आय एमच आहे तुम्हाला या संपूर्ण विषयाविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका